आणि आता आपल्या सोबत आहेत आपले एसटीचे एमएसआरटीसीचे चालक आणि वाहक दोन्ही, तर यांना पण राम राम. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत एका नव्या प्रवासाला. मी आत्ता आहे पुण्याच्या वल्लभनगर बसस्टँडला. माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता, हे आहे वल्लभनगर बसस्टँड जे इथं पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यात. आणि इथून आज आपण नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहोत. पहिली वेळ आपण इथून सुरुवात करतो आहे. प्रत्येक वेळेस आपण वाकडेवाडीच्या किंवा स्वारगेटच्या बसस्टँडवरून आपण सुरुवात केली होती प्रवासाला, पण आज आपण इथून करणार आहोत. बघूयात इथून कुठल्या कुठल्या बसेस निघतात. इथं आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता उदगीर पुणे थांबलेले आहे, आणि बऱ्याचशा बसेस इकडे या साईडला आपण बघू शकता थांबलेल्या आहेत. तर येणारे खूप सारे प्रवास इथून सुद्धा असतील. तर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल जरूर दाबा, आणि इंस्टाग्रामवर मला आपण फॉलो करू शकता. इन्स्टा आय डी आहे पुणेरी.हमसफर. तर आता आपण जाणार आहोत पुणे ते म्हाडा असा प्रवास करणार आहोत. आणि आज आपली बस असणार आहे इथून पिंपरी चिंचवड वल्लभनगर ते वेळासपर्यंत, म्हणजे वेळास येतं रत्नागिरी जिल्ह्यात, आणि खूप सुंदर बीच आहे वेळासचं. पण आपण आज प्रवास करणार आहोत म्हाडपर्यंत, आणि आपला आजच्या प्रवासाचं मुख्य आकर्षण असेल ते म्हणजे तामिनी गाळ. तर चला मग सुरू करूयात आजच्या प्रवासाला. समोरची बस पाहू शकता, ही आहे पिंपरी चिंचवड हैदराबाद. खूप लांबचा पल्ला आहे आपण. समोरून जी बस आली आहे ना, ही आपण पाहू शकता बिदरहून आलेत, कर्नाटक राज्यातून. आणि सगळ्यात एक प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे इथं आपण पाहू शकता की खड्डे किती झालेत. म्हणजे आपण इथं जर बघितलं तर दुरावस्था खूप झालेली आहे वल्लभनगर बसस्टँडची. इथे सुधारण्याची खूप गरज आहे सध्या. स्वारगेट मुरुड मेन गोष्ट म्हणजे आज आपण केलेलं आहे रिझर्वेशन, कारण पुढची सीट बहुतेक वेळा भेटत नाही अशा, खास करून कोकणात वगैरे जातो तर सीट भरपूर वेळा फुल असते. तर ह्यावेळेस आपण केलेलं आहे सीट बुक, आणि ते पण पुढचं. त्यामुळे वेळास या गाडीचं आपलं जे फ्रंट सीट आहे 45 नंबरची सीट, ती आपण बुक केलेली आहे. तर बघूयात आता कधी येते आपली बस. इथंच मागं लागणार आहे हे प्लॅटफॉर्मला, प्लॅटफॉर्म नंबर 3 लागेल आपली बस. आता इकडे समोर लागलेली आपण पाहू शकता पिंपरी चिंचवड पुणे सोलापूर मार्ग, आणि इकडे पुणे तुळजापूर, आणि इकडे गाणगापूरला जाणारी गाडी समोर आपण पाहू शकता ही लालपुरी पिंपरी चिंचवड ते गाणगापूर. या गाडीने पण आपण लवकरच प्रवास करण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो. तर मंडळी आपण पाहू शकता आता आपल्या पाठीमागे आपली बस आलेली आहे पिंपरी चिंचवड ते वेळास. याच बसने आपण आज प्रवास करणार आहोत, आणि आज आपल्या बसचं अंतर असणार आहे 143 किलोमीटर इथून. तर मजा येणार आहे मित्रांनो. तर चला मग बसूयात. आपण आपली सीट तर रिझर्व केलेली आहे पुढची आहे, आणि काच पण बऱ्यापैकी ठीक आहे. बघूयात थोडं पुढं गेलं की आपण काच पण पुसता येईल. काच सध्या तरी मला तर ठीक वाटते, बघू जर नीट नाही आलं तर आपण पुढं पुसूयात मग. तर मंडळी आता आपण आलेलो आहे आपल्या बसमध्ये, आणि आपण पाहू शकता आपली बस समोर चाललेली आहे वेळासला पिंपरी चिंचवडते, आणि आपण जाणार आहोत म्हाडपर्यंत. ही आपली कॅबिन, आणि मेन म्हणजे आत्ता वाजले सकाळचे 9:25, आणि आपल्याला जायचं होतं इथून बरोबर 9 वाजता. पण नेहमीप्रमाणे आपला प्रवास आणि त्यात व्यत्यय नाही ना असा होणार आहे का. तर कंडक्टर दादांचं जे मशीन आहे ना तिकीट काढायचं, त्याच्यामध्ये आला प्रॉब्लेम. सध्या ते चेक करतात, ते बघतात ते दुसरी मशीन आहे का अवेलेबल, नाही तर मग जुने जे तिकीट काढायचे ती पद्धत आहे ना त्याप्रमाणे तिकीट काढतील. पण आता 25 मिनटं तर इथंच झाले, तर आपल्याला पण पुढचा प्रवास करायचा आहे. तर बघूयात आता आपण वेळेवर पोचतो की नाही. तसं आपली दुसरी जी बस आहे महाडवरून, तर तिला थोडासा टाईम आहे. तर आता बघूयात किती वेळ लागतो आहे इथून निघायला. बसला तर काय प्रॉब्लेम नाही आहे तसं. तर मग गेले गेले की याच्यानंतर आता येणार पुणे स्टेशन, आणि गर्दी लागेलच पुणे स्टेशनला जायचं म्हणलं तर. मग पुणे स्टेशन, मग स्वारगेट, आणि मग आपण चांदणी चौक मार्गे तामिनी घाट माणगाव, आणि मग महाड, असा आपला प्रवास राहणार आहे आजचा.
तर आत्ता वाजलेत सकाळचे 10:37 आणि आता आपण पोहोचलो आहे रेल्वे स्टेशनचं जे बस स्टँड आहे पुण्याचं तिथं. आणि एक तास आपलं जसं की लेट झालं आहे तर आता आपल्याला ड्रायव्हर दादाविषयी बोललो तर ते म्हणतात की 4 आपल्याला पोहोचायला महाडपर्यंत. आणि आपला जो दुसरा प्रवास करायचा जे माझा प्लॅन होता महाड ते साताऱ्याला जायचं होतं, तर बघूयात आपल्याला आता जी बस तिचं पण रिझर्वेशन केलेलं आहे पण आता ती टायमिंगवर पोहोचण्यावर महत्त्व आहे, जर नाही पोहोचलो तर मग कॅन्सल होणार ते. तर बघूयात आता कसं होतं. आता याच्यानंतरचा जो स्टॉप आहे ना तो आहे स्वारगेट, आणि मग स्वारगेटनंतर आपण चांदणी चौकाच्या दिशेने थेट तामिनी मार्गे महाड. तर मंडळी आता आपण आलेलो आहे स्वारगेट बसस्थानकावर. आपण पाहू शकता इकडे स्वारगेट बसस्थानक, आणि हा आपला पुण्यातला शेवटचा स्टॉप असणार आहे. याच्यानंतर आपण जाणार आहोत कोथरूड मागे तामिनी घाटात. तर आपल्या या प्रवासाचं मुख्य आकर्षक असणार आहे तामिनी घाटच. तर आपला आतापर्यंत हा प्रवास आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका, आणि इंस्टाग्रामवर माझे व्हिडिओज अपडेट्स टाकतच राहतो कुठे जातो काय करतो ते. तर तिथे आपण मला फॉलो करू शकता, इन्स्टा आय डी आहे puneri.hamsafar. तर मंडळी आता आपण आलेलो आहे पौडला, आणि 12:15 वाजलेले आहेत दुपारचे. खूप जण आता इथं चढलेले आहेत कारण की खूप सारे लोक कामाला येतात तिकडे गावातनं आणि मग जातात परत रिवर्स. तर ह्यांचं प्रवासाचं एकमेव साधन आहे ती म्हणजे आपली MSRTC GST. तर चला मग आता पुढं जाऊयात नाही, नेक्स्ट आता येणार आहे तामिनी, आणि त्याच्या आधी आपला जेवणाचा ब्रेक असणार आहे, काय खायला मिळेल ते आपण बघूयात. चला मग आपण आलेलो आहे मुळशीमध्ये. आपण बघितलं आता नजारा किती भारी होता मागचा, आणि आता थोड्याच्या वेळात मुळशी धरण पण आपल्याला आता बघायला भेटणार आहे. पाऊस नाही आहे पण तरी पण धरण खूप सारं भरलेलं असणार आहे.
एक वाटी घेणार आहे का? तर मंडळी आता वाजलेत दुपारच्या जवळजवळ पावणे एक आणि आता आपण पोहोचलेलो आहे आपलं शिवसागर स्टॉप आहे शिवसागर हॉटेल आणि हॉटेल आपण पाहू शकता भारीच हॉटेल आहे एकदम. आणि जर आपण विचार केला एम एस आर टी सी च्या स्टॉपचा तर मला आतापर्यंत थांबलेलो मी सगळ्यात बेस्ट हॉटेल आहे. आणि आपण जेवण जर बघितलं ना तर जेवण आपण पाहू शकतो मी दाल तडका आणि राईस घेतला आहे. तर आपले कंडक्टर दादा आणि ड्रायव्हर दादा आहेत त्यांनी हे पण माझ्यासोबत जेवण शेअर करतात ते बोलतात की तू जेवण उगाचच घेतलं. तर या प्रकारचा जेवण असतो मित्रांनो जर एम एस आर टी सीच्या आपण जर बसने प्रवास केला तर जे आपले कंडक्टर आहेत किंवा चालक आहेत हे सगळे आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतले आहेत. तर मी तर एक आपल्या सर्वांना रिक्वेस्ट करेल की जेवढं होईल तेवढा आपण एम एस आर टी सीने प्रवास केला पाहिजे. तर आता सध्या आपण संपूयात हे जेवण आणि मग आपण जाऊयात पुढच्या प्रवासाला. तर धन्यवाद दादा. तर संपूयात आता जेवण आणि मग भेटूयात बाहेर. तर मित्रांनो आता आपलं झालेलं आहे जेवण आणि जेवण तर मी आपल्याला दाखवलं खूपच भारी होतं भन्नाट होतं आणि खास करून एम एस आर टी सीच्या प्रवासात असं जेवण मिळणं म्हणजे एक वेगळीच बाब आहे. तर आता सध्या आपल्यासोबत आहेत या हॉटेलचे मालक तर ते स्वतः आहेत. तर किती दिवसापासून आपण हे हॉटेल चालवता? 22 वर्ष आणि ह्याच रूटला असतं आपलं. तर बसेस आपल्या इथं किती दिवसापासून थांबतात म्हणजे किती वर्ष झाले असे? 6 वर्ष झाले ना. आणि हे बस तुमचं जे रिनोव्हेशन हे झालं आहे हे कधी केलं तुम्ही? 2 वर्ष झाले ना. कारण की हे जे मी असं बघितलं ना मी म्हणजे क्वचितच असं बघायला भेटतं की असं हॉटेल आहे. आणि वरती तुमचं काय आहे? वरती पण लॉजिंगचं काम चालू. हां का? म्हणजे बघा मित्रांनो असं आता हळूहळू सुधारणा होते महाराष्ट्रात पण. तर एम एस आर टी सीने जरूर प्रवास करा आणि असे आपले रेस्ट स्टॉप्स तर मिळणारच आहेत तर याचा पण आपण लाभ घ्यावा. तर धन्यवाद दादा. आणि खूप मजा आली इथं जेवून आणि एक्सपिरियन्स खूप भारीच होता. तर अशा तऱ्हेने मित्रांनो आता आपलं झालेलं जेवण चला मग आता निघूयात आपल्या पुढच्या प्रवासाला. तर आपल्यासोबत कंडक्टर आता सगळं आहेत. चला मग. पर्यटक बघा मित्रांनो आज रविवार असल्यामुळे इकडं मुळशी धरण आहे या साईडला. ड्रायव्हर आहे पण पाऊस नाही सगळ्यात मेन. पाऊस जर असता तर मग हां पाऊस जर असता तर जायला जागा नसते आले. समोरून आली आहे दापोली पुणे शिर्डी शिवशाही बस. मित्रांनो आता आपण चाललो आहे तामिनीतनं आणि आता आपण बघितलं असं समोर एक इरिटिका आणि अजून दुसरी मारुती झेन होती समोरासमोर धडक झाली. आणि आपण अशा ठिकाणी पर्यटन स्थळी येतो आहे तर आपण ही काळजी घेतली पाहिजे. गाडी आपण चालवतो तर त्याच्या काळजी नाही घेतली तर आपण स्वतःचं नुकसान करतो आहे त्याबरोबर इतरांचं पण नुकसान करतो आहे.
दापोली चिंचवड स्लीपर सीटर तर मंडळी आता वाजले 2:50 आता आपण पोहोचलोय माणगावला. आपण पाहू शकता इकडे माणगाव बस स्टॉप आणि इथून आता जवळजवळ 28 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे आपलं महाडपर्यंतचं आणि आता असं वाटतं की आपण 4:00 आत पोहोचणार आहे महाडला. तर मजा आली मित्रांनो या प्रवासामध्ये. खूपच आपल्याला ड्रायव्हर दादांनी कंडक्टर दादांनी खूप साथ दिली या प्रवासात, तर त्यांचे पण मनपूर्वक आभार. आणि आता फक्त राहिलेले आहेत 28 किलोमीटर, तर हा टप्पा पण आपण पार पाडूयात आणि मग भेटूयात आता
महाड मध्ये। चला येऊ का बघा व्हिडिओ नाही का सर, पुणे पुणेरी हम सब आता पुढच्या हप्त्यात टाकल नाही का। तर मित्रांनो बरोबर 3:30 आपण पोहोचलेलो आहे महाडला। आपण पाहू शकता महाड बस स्टँड आणि आपला प्रवास खूपच भारी झाला। आपल्यासोबत जे चालक आणि वाहक दोघांनी पण आपल्याला भरपूर साथ दिली, खूपच म्हणजे प्रेमळ आणि मजेशीर होते दोघं पण। तर चला मग आता हा व्हिडिओ इथंच संपूयात, आणि आपल्याला जर हा व्हिडिओ असा कुठल्याही प्रकारे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका। आणि इंस्टाग्रामवर मी माझे अपडेट्स तर टाकतच राहतो, कुठे जातो काय करतो तिथं आपण मला फॉलो करू शकता, इन्स्टा आय डी आहे puneri.hamsafar। तर चला मग हा व्हिडिओ इथंच संपूया आणि भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।